हाय हॅलो, एस एम क्रिएटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. तर इथे मी शेवग्याच्या शेंगा अशा उकडून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून अशा उकडून घ्यायच्या आहे. आता मी गॅसवर पातेल्या ठेवून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता, इथे आपण 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे तेल टाकून घेतलं. तेल टाकून झालं की आता आपण मोहरी टाकून घ्यायची, 1/2 चमचा जिरे टाकून. मोहरी तळतळून झालेली आहे, 1/2 चमचा आपण जिरे टाकून घ्यायचे. इथे बघू शकतो जिरे. तर आता आपण लाल तिखट आणि आंबारी मसाला टाकून घ्यायचा आहे. आंबारी मसाला इथे मी 1/2 चमचा टाकते आणि 1/2 चमचा लाल आणि 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि कोथिंबीर. हा कसं बसायचं फोडणीमध्ये टाकून घ्यायचं आहे मसाले. मसाले परतून झाले की आपण याच्यात थोडं पाणी टाकायचं आहे, मसाले जळू नये म्हणून. आता याच्यामध्ये आपण ह्या शेंगाचं पाणी आपण काढून टाकलेलं आहे, शिजलेल्या शेंगा. आता या शेंगा पूर्ण याच्यात टाकून द्यायच्या फोडणीमध्ये. अशा पद्धतीने आणि हे आपण फोडणीत छान मिक्स करून घ्यायचे आहे शेवग्याच्या शेंगा. इथे बघू शकता या अशा पद्धतीने. तर आता याच्यामध्ये आपण ह्या फोडणीत अशाच चांगला मिक्स करून घ्यायचा. आता याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा मीठ टाकून घेते. तर इथे अंदाजानुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. इथे मी साधारण 1 चमचा मीठ टाकते. बघू शकता मीठ टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तिथे बघू शकता अशा पद्धतीच्या शेवग्याच्या शेंगा खूप छान लागतात. ह्या शेंगा आपण कोरडी भाजी खिचडीसोबत वरण भातासोबत तोंडी लावायला खाऊ शकतो. ह्या अशा पद्धतीच्या शेंगा याच्यामध्ये आपण शेंगांचं तूप पण टाकू शकतो किंवा तुम्हाला जर टाकायचं नसतं अशा पण आपण खाऊ शकतो. आणि ह्या शेंगा आपण भाजीची भाकरी पोळी भाकरीसोबत खाऊ शकतो, खिचडीसोबत वरण भातासोबत. अशा पद्धतीच्या शेंगा याला 5-10 मिनटे छान परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या छान परतून झालेलं आहे. 2 चमचे मी शेंगदाण्याचे खूप टाकते. खूप टाकल्यानंतर त्याच्यात हे भाजून मी त्याचं शेंगदाण्याचे बारीक करून घेतले होते. 2 चमचे टापण खूप टाकलेलं आहे, थोडा घट्टपणा येण्यासाठी. तर इथे बघू शकता अशी छान आपली शेवग्याच्या शेंगाची कोरडी भाजी तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीची शेंगाची भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त रहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.